वे सत्कार मूर्ती, माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या द्राक्ष बागायतदार संघाच्या 64व्या द्राक्ष परिषदेच्या निमित्तानं जी वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी भरती, त्या सभेला उपस्थित असणारे सर्व द्राक्ष बागायतदार, सर्व माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, मला आपल्यातल्या काही सहकारी मित्रांनी सांगितलेलं होतं की अजित पवार, तुम्ही या कार्यक्रमाला खरं तर 24, 25, 26 गेले 3 दिवस जवळपास 33,000 सभासद असणारी आपला द्राक्ष बागायतदार संघ, की एकेकाळी मी पण सुरुवातीला ह्या अशा प्रकारच्या मीटिंगला अगदी सुरुवातीला हजर राहायचो, परंतु नंतर राजकीय जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर मनात इच्छा असताना देखील तुम्ही बोलवल्यावर बऱ्याचदा मी यायचा प्रयत्न केला. आज पण मला ती संधी मिळाली ते मी स्वतःचं मी त्या बाबतीमध्ये नशिबवान समजतो. खरं तर आमच्या कैलासराव भोसलेंना आठवत असेल, मी म्हणजे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं नाशिकच्या दौऱ्यावर होतो, त्यावेळेस काही सहकारी मित्रांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. तिथं सह्याद्री फार्मलाच एक मीटिंग झालेली होती, त्या मीटिंगच्या निमित्तानं मला सांगण्यात आलेलं होतं की काय काय अडचणी आहेत, आणि तेव्हाच मी कैलासरावांना सांगितलेलं होतं की आपण एकदा एकत्र त्या बाबतीमध्ये बसूया, कारण चर्चा केल्याशिवाय तुमचं हे म्हणणं आहे, त्यावेळेस राज्य सरकारमधल्या देखील अधिकाऱ्यांचं काय मत आहे, त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा. मार्ग काढताना साधारण शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो, ते आमचं कर्तव्य आहे, पण त्याबद्दल मी त्यांना सुचवलेलं आहे. लवकरच त्याबद्दलची बैठक मी आयोजित त्या बाबतीमध्ये करीन. माझ्या असणाऱ्या खरं तर चौबे, आत्ता तुम्ही इथं आत डिकलेला मी सांगितलेलं होतं, कारण सध्या माझे वेगवेगळे दौरे चाललेले आहेत, पण मी 2 दिवस मुंबईकरता दिलेले. उद्याच्या 30 तारखेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येणार आहेत. काल ते ह्याला होते, जळगावला होते, त्याच्यामुळे काल मी जळगावमध्ये होतो. तर त्यामध्ये ही मीटिंग ज्याचा उल्लेख ह्या सगळ्यांच्या साक्षीनं कैलासरावांनी केलेला आहे, त्याविषयी जे राज्य सरकारशी संबंधित आहे त्या विषयाची मीटिंग 30 तारखेलाच माझ्या माहितीप्रमाणे मी मुंबईमध्ये आहे. तर एकदा त्यांच्याशी, त्यांनी विषय मला दिलेले आहेत, परंतु त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करून जे जे अधिकारी लागतील त्या त्या अधिकाऱ्यांना, कारण काल आम्ही कॅबिनेट केली तिकडून येऊन जळगाववरून, त्याच्यामुळे मला नाही वाटत 30 तारखेला कॅबिनेट होईल. जरी झाली तर कॅबिनेटचं टायमिंग वेगळं असतं, सकाळी लवकर ही मीटिंग जर लावली तर जास्त त्या ठिकाणी बरं होईल. प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम एक्झॅक्ट किती वाजता बघून त्याच्या पुढं मागं ही बैठक त्या ठिकाणी लावावी अशी सूचना पहिल्यांदाच मी माझ्या DCM ऑफिसला ह्या निमित्तानं करतो. खरं आता बरेच प्रश्न इथं मांडण्याचा प्रयत्न केला. तुमचं हे जे काही महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा वार्षिक द्राक्ष परिषद मेळावा झाला, त्याला ह्यावेळेस आमच्या फलोत्पादन संचालकच आलेले होते, त्यांच्या हस्ते तुम्ही उद्घाटन केलं, पण 2 दिवसाच्या मध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध विभागाच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील तुम्ही त्याच्यामध्ये घेतलं, काही परदेशी शास्त्रज्ञांचं पण तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं, आणि विविध कंपन्यांचे पण मार्गदर्शन त्या शास्त्रज्ञांचं मिळालं, निर्यात संस्थांचं तज्ज्ञांचं पण मार्गदर्शन मिळालं, आणि जे यशस्वी शेतकरी आहेत नेहमी संवाद एकमेकांशी असला पाहिजे, त्या संवादाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या करता मदत त्या ठिकाणी होत असते. त्याचा तुम्ही सत्कार पण केलेला आहे, त्या ज्या ज्या माझ्या यशस्वी शेतकऱ्यांनी चांगलं काम केलं त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. एक महत्त्वाचा मुद्दा आमच्या कैलास भोसलेंनी इथं मांडला, तो म्हणजे 2009-10 युरोपमध्ये जे
सी सी मुळं द्राक्ष नाकारल्यामुळं द्राक्ष उत्पादन उत्पादक निर्यातदारांचं झालेलं आर्थिक नुकसान हा प्रश्न टोटली केंद्र सरकारच्या अखत्यारीतमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पियुष गोयल लागतील. पियुष गोयल यांचं मूळ घर हे मुंबईमध्ये, ते मुंबईमध्ये पण अनेकदा येतात. तर त्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांची मुंबईत भेट घेऊन हे आत्ता जे काही चेअरमन साहेबांच्या वतीनं शिवाजीरावांनी कैलासरावांनी सुनीलनी जे निवेदन मला दिलेलं आहे त्या निवेदनाच्या आधारे मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोलीन आणि मग त्यांना सांगेल की हे जी एक बैठक आम्ही अनेकदा दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या कामाच्या करतात आम्हाला दिल्लीला जावं लागतं. कधी वेगवेगळ्या बैठका असतात, काही वेगवेगळे महत्त्वाचे विषय असतात, नीती आयोगाचे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा असते. तर त्यावेळेस ही बैठक घेऊन जे काही आत्ता किशोरजींनी सांगितलं, कैलासरावांनी सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये मंत्र्याला पटतं परंतु रिपोर्ट येताना थोडासा वेगळा रिपोर्ट येतो आणि त्याच्यातून हा उल्लेख मला वाटतं सह्याद्री फार्मला पण तुम्ही केलेला होता. आत्ताचे बरेचसे प्रश्न त्यांनी तिथं मला मांडलेले होते, जसा दहा स्पर्श मोटरचा असेल किंवा मागेल त्याला सोलर पंप उपलब्ध करून देणं. खरं तर मी अर्थसंकल्पातच जाहीर केलं की मागेल त्याला सोलर पंप हा मिळाला पाहिजे आणि तशा पद्धतीनं आम्ही तरतूद पण केलेली आहे, कार्यक्रम पण सुरू झालेला आहे. त्याच्यामुळं थोडंसं त्याच्यात होतं आहे काय, जुने पंपवाले म्हणतात की आम्हाला पण आता सोलरचं करून द्या. आम्ही काल पण एक कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, काल बऱ्याचशा त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नारपारचा 7,000 कोटीच्या प्रकल्पाला काल आम्ही मान्यता दिली. विशेषतः माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या किंवा तिकडच्या भागातल्या लोकांचं बरेच दिवसाची मागणी होती आणि काल आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. लवकरच टेंडर काढून आचारसंहितेच्या आत टेंडर काढून ते फायनल करून त्या कामाला आम्हाला शुभारंभ करायचा आहे. तसंच वैनगंगा पैनगंगाच्या बाबतीमध्ये पण आम्ही निर्णय त्या घेतलेला आहे. असे बरेचसे सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे आणि आत्ता जे काही तुम्ही इथं वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये देखील मी एवढीच तुम्हाला ग्वाही देतो की मी ज्या दिवशी मीटिंग घेणार आहे त्या मीटिंगमध्ये ह्या सगळ्याची चर्चा आपण त्या बाबतीमध्ये करू. एक आहे, मला त्या दिवशी कैलासरावांनी पण सांगितलं की दादा हे एवढं मोठं टर्नओवर आम्ही आमच्या ताकदीवर करतो, ह्याच्यामध्ये फार काही शासन आम्हाला मदत करत नाही, बाकीच्या बाबतीत तुम्ही सोयाबीन मदत करता, कापसाला मदत करता, कधी कांद्याला मदत करता, ऊसाला मदत करता, इतर पिका धानाला मदत करता, परंतु द्राक्षाला केळीला पण कधी तुम्ही मदत करता, पण द्राक्षाला मदत केलेली संत्र्याला मदत करता. द्राक्षाला मदत केलेलं फार क्वचित पाहायला मिळेल किंवा पाहायलाही नाही मिळणार, परंतु हाही शेतकरी एवढं मोठं कर्ज काढत असतो, अनेक गोष्टीला सामोरं जात असतो आणि तो त्याच्या स्वतःच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आता आम्ही आमच्या समस्या सोडवतो म्हणजे सरकारने आमच्याकडे बघायचंच नाही का असं काही आहे का, तर तसंही काही नाही आहे. आत्ता तुम्ही बोलत असताना कर्जमाफीच्या बद्दल खूप टाळ्या पडल्या. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री असताना एकदा देशपातळीवर तिथं डॉक्टर मनमोहनसिंगांचं सरकार होतं, पिचंदोरन अर्थमंत्री होते, पवारसाहेब कृषीमंत्री होते आणि त्यावेळेस 71,000 कोटीचं कर्जमाफी ही देशपातळीवर झाली. ती ती टर्म होती ती 9 ते 14 होती, 14 ते 19 ही टर्म जी आली ती देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. देवेंद्रजींनी पण मला वाटतं शिवाजी महाराजांच्या नावाने एक कर्जमाफीची योजना आणली आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये ती कर्जमाफी दिली. त्याच्यानंतर पुन्हा 19 ते आत्ताची 24 ह्या काळामध्ये सुरुवातीला सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत होतो, तेव्हाही आम्ही माझ्या माहितीप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कर्जमाफी आणली आणि ती पण कर्जमाफी त्या ठिकाणी दिली. त्याच्यात वेळेत परतफेड करणाऱ्यांना पण आम्ही 50,000 रुपये जाहीर केले, काहींना मिळाले काहींना अजून मिळाले नाही. मी परवाच आमच्या दिलीप वैसे पाटलांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे सहकार खातं, मी त्यांना म्हटलं दिलीपराव कुणाचं काही राहिलेलं असेल
परंतु 3 वर्षामध्ये 2 वेळेला तरी त्यांनी पूर्णपणे परतफेड कर्जाची केलेली असली तरी तो नियमित कर्जफेड करणारा ग्राह्य धरला जाईल आणि त्याला 50,000 रुपये अनुदान दिलं जाईल. आणि ते 2 लाखाच्या आतच झालं, कारण तेव्हा कोरोनाचा काळ होता. 2 लाखाच्या वरची रक्कम ही त्या शेतकऱ्यांनी भरली तर 2 लाखापर्यंत कर्ज, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वरची रक्कम भरली नाही. त्यांना असं कदाचित वाटलं असेल की काहीतरी मार्गन गेल. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, ह्या तिन्ही टर्ममध्ये म्हणजे 9-14 मध्ये एकदा देशपातळीवर झालं, 14-19 मध्ये एकदा झालं, 19-24 मध्ये त्या ठिकाणी एकदा झालं. कर्जमाफी करून अडचणीतल्या शेतकऱ्याला बाहेर काढणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे, त्याही बद्दल दुमत नाही. कारण मी पण बऱ्याचदा भाषण करत असताना सांगतो, शेतकरी ही आमची जात आहे, आम्ही बाकीचा कुठला विचार करत नाही. कारण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असती. आताच्या काळामध्ये जरूर आम्ही लाडकी बहीण ही योजना आणली, आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता आणलं. परंतु आत्ताच स्वतः कैलासरावांनी सांगितलं, आमच्याही द्राक्ष बागायतदार महिलांनी काही घेतलं. आता हे असं जर झालेलं असेल तर मग काय न काही बोललेलं बरं. कारण परवा पण मी एका भागात होतो, मी नाव नाही सांगणार, पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता, कारण यंदा पाऊस काळ बरा आहे. आणि तिथल्या पण महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर मला राखी बांधायला, 2-2 हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो. आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिलांना विचारलं, का हो ताई तुम्हाला मिळाले का आमचे वीज, आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ना? मला पण आले. म्हणलं ऊस किती जातो? जातो 500-600 टन. मी ती योजना आणताना मी खरंच सांगतो, मी ते खुरपण करणारी आपली महिला असेल, मोलमजुरी करणारी माझी महिला असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल, काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी महिला असेल, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धुणभांडी करणारी किंवा झाडू पोतणं करणारी महिला, किंवा काही काही ठिकाणी शहरी भागामध्ये दोघंही नवरा बायको कामाला असल्यानंतर काही महिला एका दिवशी छोट्या छोट्या फॅमिलीच्या 2-4-5 ठिकाणी जाऊन स्वयंपाक करतात, पोळे आणि 2-3 भाज्या करून पटकन पुढच्या घरी जातात, अशा पद्धतीच्या महिला की ज्यांचं खरोखरीच किंवा काही परितक्ते असतात, त्यांचंही उत्पन्न काही नसतं, किंवा काही विधवा असतात, त्यांची पण अडचण असते, अशा प्रकारचा महिलांचा वर्ग बांधवांनो खूप मोठा आहे. आणि म्हणून ह्यांना कुणीच कधी विचारात घेतलं नाही, आणि त्याकरता आम्ही ती योजना आणली. आमचं टार्गेट आहे साधारण 2.5 कोटी आम्ही पोचू. आत्तापर्यंत आम्ही 1.5 कोटीपर्यंत पोचलेलो आहे. थोडंसं कधीकधी ऑनलाईन घेत असताना अडचणी येत आहेत, आणि त्याच्यातून आम्ही मार्ग त्या ठिकाणी काढतो आहे. कधीकधी कुणी चुकीच्या बातम्या पसरवतो की ही आऊटघटकेची योजना आहे, हे तुम्हाला पैसे बँकेत आले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, नाहीतर परत पैसे घेतील. वास्तविक हे लवकर म्हणजे पैसे दिलेले आहेत, घडीभर रक्षाबंधनची ओवाळणी समजा किंवा तो ती सबल करण्याच्याकरता तिला झालेला एक तिचा अधिकार दिला आहे म्हणा, सक्षम तिला करायचा आमचा प्रयत्न आहे, ह्या गोष्टी आहेत. पण एक जसं कैलासराव म्हणाले की दादा ही खूप लोकप्रिय झाली, ही वस्तुस्थिती आहे, महिलांच्यामध्ये खूप लोकप्रिय झाली. इतक्या मोठ्या संख्येने महिला मी कधी ग्रामीण भागामध्ये बघितलेल्या नव्हत्या. काल पण मी जळगावला ज्यावेळेस कार्यक्रमाला होते होतं लखपती दिदी त्या योजनेला, तर त्याच्यामध्ये देखील 1 लाखापेक्षा जास्त महिला संपूर्ण तुमच्या जळगाव जिल्ह्यातनं तिथं गोळा झालेल्या होत्या आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होत्या. आमची सगळ्यांची भाषणं होईपर्यंत थांबल्यानंतर आम्ही निघून गेल्यावर त्या तिथनं निघाल्या. अशा पद्धतीचं हे आहे. आणि तुम्ही जे बाबा लाडका शेतकरी, आम्ही शेतकऱ्याकरता पण 3-5-7.5 आणलंच ना. आता 3-5-7.5 आणलं त्याच्यात अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी आणि लहान शेतकरी हा कव्हर झाला आहे. परंतु ज्याला जास्त हॉसपॉवरची मोटर लागती, ज्याचा उल्लेख तुम्ही त्या दिवशी नाशिकला केला की आम्हाला ड्रीपच्या करता 10 हॉसपॉवरच्या मोटरी टाकाव्या लागतात, तर ते प्रेशरनी ड्रीपवर सगळे चालतात किंवा इतर गोष्टी होतात, त्याच्यावर मी आत्तापर्यंत ह्याच्यात 44 लाख शेतकरी कव्हर केलेले आहेत. आणि 14,900 कोटी रुपयांची साधारण बिलं होती, ती बिलं माफ केलं म्हणजे माफ होत नाही,
हे पैसे आम्हाला राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला महावितरणला द्यावे लागतात फायनान्स मिनिस्टर म्हणून. त्याच्यामुळं लोकांना असं वाटतं माफ केलं म्हणजे आपण निवांत झालं. जर असं काहीच आम्हाला त्रास नव्हता माफ करायचा असतं तर गोष्ट वेगळी, सगळंच माफ करून टाकलं असतं. आज तुम्ही म्हणताय कर्जमाफी, कर्जमाफी उद्या करायची म्हटलं तर किमान 35 ते 40 हजार कोटी रुपये मला उचलून राज्य त्या बँका असतात राष्ट्रीयकृत बँका किंवा डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँका, ह्या बँकांना आम्हाला पैसे त्या ठिकाणी द्यावे लागतात. आत्ता आम्ही मुलींचा विचार केला आहे, ज्या गरिबांच्या मुली आहेत त्यांना कॉलेजच्या शिक्षणाच्या बद्दल, ह्या सगळ्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या महिला आणि मुली घेतलेल्या आहेत. 3 गॅस सिलेंडर ती पण 52 लाख कुटुंब आम्ही त्याच्यात समाविष्ट केलेली आहेत. तो पण एक प्रकारचं एक त्यांना दिलासा देण्याचाच प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. आत्ताचं थोडंसं वातावरण वेगळं आहे, काही जण बाबा महिलाच सुरक्षित नाही, मुलीच सुरक्षित नाही आणि तुम्ही काय आम्हाला इकडं लाडकी बहीण करताय. ती गोष्ट निश्चितपणे मला मान्य आहे, आम्ही महिलांचं संरक्षण केलंच पाहिजे सरकारनी, मुलींचं संरक्षण केलं पाहिजे. आम्ही त्याच्या जसं जसं खोलात जातो आहे, आता कालच प्राईम मिनिस्टर म्हणाले की याच्यामध्ये तुम्ही असं करा ऑनलाईन काय होतं, आता कुणाच्या तरी घरामध्ये काहीतरी घडलं किंवा परवा जसं बदलापूरला झालं, मात्र ते सांगायला त्या मुलगी सांगत होती परंतु घरातल्यांनाही वाटत नव्हतं की नक्की काय झालं, सायकलवर बसली म्हणून त्रास होतोय का काय, असं वेगवेगळ्या प्रकारच्या शंका त्यांनी घेतल्या. पण नंतर खोलात गेल्यानंतर वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात आली. कलकत्त्याची केस तर वेगळीच आहे, ती तर माणुसकीला ह्या सगळ्याच गोष्टी केसेस माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत, ही नराधम आहेत, ही विकृती आहे, ही अक्षरशः समाजातनं त्यांना अशा ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे किंवा फाशीसारखी शिक्षा दिली पाहिजे की त्यांची ह्या तुमच्या आमच्यामध्ये राहण्याची त्यांची लायकी नाही, पात्रता नाही, इथपर्यंत पण आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट मान्य असणार आहे. पण ह्या सगळ्याच्या बाबतीत आता ऑनलाईन बऱ्याचदा लोक घाबरतात पोलीस स्टेशनला येऊन सांगायला, म्हणून ऑनलाईन पण आम्ही त्या कंप्लेंट करण्याच्या बद्दल आणि त्याला काही जबाबदार कोणाकोणाला त्या कोणकोण त्याच्यात येऊ शकतं अशा पद्धतीनं आमचाही त्याच्यामध्ये प्रयत्न चाललेला आहे. नवीन कायदा पण आलेला आहे शक्ती कायद्याच्याकरता, काही थोडंसं केंद्र राष्ट्रपती महोदयांनी अजून सही केली नाही, परंतु त्या कायद्यातले काही महत्त्वाचे विषय इतर कायद्यात आणून त्याच्यातनं एक संरक्षण देण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतील त्यांना एक जरब बसवण्याचा प्रयत्न हा देखील निश्चितपणे त्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याकडं पण आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आम्हाला महिलेला सबल पण करायचं, सक्षम पण करायचं, त्याचबरोबर तिला सुरक्षित पण ठेवायचं, त्या मुलीला पण आम्हाला सुरक्षित ठेवायचं. शेवटी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच ती गोष्ट मान्य होणारी आहे ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. द्राक्ष बागायतदार संघाचं काम तर अतिशय उत्तम पद्धतीनं चाललेलं आहे. द्राक्षाची सर्वाधिक निर्यात ही महाराष्ट्रातनं होते, जवळपास 90% पर्यंत अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या संघांनी पण आजपर्यंत अक्षरशः दमदार अशा प्रकारची वाटचाल केली. त्यावेळेसचे तत्कालीन कृषीमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेनेच 23 डिसेंबर 1960 महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना झाली आणि अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींनी ह्या द्राक्ष बागायतदार संघाच्या मीटिंगला येऊन वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये भरच घातली आणि एका वेगळ्या उंचीपर्यंत हा आपला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ हा येऊन ठेवलेला नेऊन ठेवलेला आहे. आणि त्याच्यातून आत्ता पण मी येताना बघितलं इतकी यंग जनरेशन मला शेतकऱ्यांची मुलांची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जुनी लोकं फार तशी कमी आता पाहायला मिळतात. आता एखाद दुसरी टोपी दिसती नाही तर एकही टोपी तशी दिसत नाही, म्हणजे यंग जनरेशन आहे. म्हणजे टोपी घालण्याबद्दल मी कुठं त्यांना दोष देतो असं नाही, नाहीतर पुन्हा म्हणाल की काय बोलला. म्हणजे मला तुमची पण गरज आहे आणि बिनटोपीवाल्यांची पण गरज आहे. त्याच्यामध्ये द्राक्ष बागायतदार संघाला संशोधन संस्थेचा दर्जा हा देखील मिळालेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं त्याच्यात भरीव काम आहे. आत्ता पण मला स्टॉल
कैलासरावनी दाखवला की दादा अशा अशा पद्धतीनं हा आमचा स्टॉल आहे, आम्ही ह्या ह्या पद्धतीनं ही कामं सगळी करत असतो. आणि आता तर खरंच काही काही एवढं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन यंत्रसामुग्री येते की त्याच्यामध्ये शेतकऱ्याला फक्त त्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून शेती करायचं त्यांनी ठरवलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याला त्याच्यातनं उत्पन्न तो काढू शकतो. एक आहे परराज्यातील व्यापाऱ्यांच्याकडनं फसवणुकीचे प्रकार, परराज्यातली काय राज्यातनं पण मोठ्या प्रमाणामध्ये मला ते एक नाव मिळालेलं होतं आमच्या पूर्वा चव्हाण, मी सीपीला पण सांगितलं की मला बाकीचं माहीत नाही, तिला तिनं अनेकांना दर सीझनला वेगवेगळ्या आमच्या शेतकऱ्यांना फसवलं जातं आणि त्याच्यातनं त्यांना ते म्हणजे ते उद्ध्वस्तच होतात, अडचणीतच येतात. तशा पद्धतीनं त्यांनाही सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये विषमुक्त अन्नधान्य उत्पादन मोहीम, आता इथं पण बऱ्या प्रकारे नवीन नवीन लिक्विड आणि नवीन नवीन काही खतांच्या बद्दलचं पण खाली तुम्ही जे काही प्रदर्शन भरवलं, स्टॉल जे आहेत त्या स्टॉलमध्ये मी बघितलं. आपण म्हणजे आम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावी लागेल, बाजारात जे विकलं जाईल तेच शेतात पिकवण्याचं कसब शेतकऱ्यांच्यामध्ये आलं पाहिजे. मागं आम्ही पण सरकारमध्ये असताना जे विकेल ते पिकेल अशा पद्धतीची एक गोष्ट पुढं आणलेली होती आणि त्यासाठी बाजारपेठेत अभ्यासाचं ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. उत्पादन नुसतं घेऊन चालणार नाही तर उत्पादनाचं मार्केटिंग देखील केलं गेलं पाहिजे. मगाशी कैलासराव बोलत होते की बारामतीला एक स्कीम होती, त्या स्कीममधनं तो 42-43 कोटी रुपयाचा प्रकल्प मी राबवला, परंतु ती स्कीम पुन्हा कसं वेगवेगळ्या भागामध्ये घेता येईल. तुम्ही सोलरच्या बद्दल पण सांगितलं, आम्ही सोलरला आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतो आहे. काल पण कॅबिनेटमध्ये सोलरच्या बद्दल ॲडिशनलचं अजून काही हजार मेगावॉट वीज निर्मिती करण्याच्या बद्दलचा निर्णय आम्ही घेतला, कारण आम्हाला शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात देत असताना त्याच्यात भार आम्ही द्यायचो काही प्रमाणामध्ये इंडस्ट्रीवर, आणि त्याच्यावर आपल्या इथं इंडस्ट्री पण अडचणीत यायला लागली. त्याच्यावर इंडस्ट्रीचे पण दर इतर राज्यांच्या तुलनेने आपले थोडेसे जास्त आहेत विजेचे, ते कमी करण्याच्या करता पण हे आमचे सोलरचे प्लांट एकदा सुरू झाले आणि ते 6-8 महिन्यात सुरू होतील, कारण खूप मोठे मोठे उद्योगपती त्याच्यामध्ये उतरलेत. साधारण 3 रुपये का 3 रुपये 10 पैसे ॲव्हरेज 3 रुपयापर्यंत आम्हाला ती वीज मिळाली. 2.90, 3, 3.10, 2.80, 3 असं काहीतरी आहे ॲव्हरेज 3 रुपयाची वीज. आणि इथून पुढं आम्हाला शेतकऱ्यांना मी मागेही सांगितलं, आज पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आमचं जे नियोजन आहे, माझ्याकडे पण ऊर्जा खातं 10 वर्ष होतं, त्याच्यामुळे मला थोडी बहुत ह्या खात्यातली बारकाईनं जाण आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यात आम्ही करताना हे सगळे सोलर पॅनलवरचे युनिट आपले सुरू झाले की आम्ही 6-8 महिन्यांनी किंवा वर्षांनी शेतकऱ्यांना दिवसाच वीज देणार आहे, रात्री वीज देणार नाही. त्यांनी दिवसा वीज, कारण बरेच वर्षापासून माझ्या शेतकऱ्यांची ती मागणी आहे, परंतु आम्ही त्यांना निम्मे दिवस रात्री निम्मे दिवस दिवसा देतो आणि मग त्यांना खूप त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही पण बाब आम्ही ह्या माध्यमातून दूर करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण सगळेजण अतिशय कष्ट घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करता. आता हे 10 बेदाणा पोषण आहारामध्ये घेतलं ते ठीक आहे, परंतु तुमचा एक अजून एक मुद्दा होता की तो माझ्या GST शी संबंधित आहे, तो मी त्या संदर्भामध्ये माझी स्वतः मी आता GST चं माझ्या इथल्या पुण्याचं ऑफिसचं उद्घाटन करूनच इमारतीचं या इथं आलेलो आहे. आणि त्या संदर्भात मला जे काही तुम्ही दिलेलं आहे त्याच्यामध्ये हळदीप्रमाणे बेदाणा कृषी माल ॲग्रिकल्चर कम्युनिटी मध्ये ग्राह्य धरल्यास 5% GST चा फायदा होईल, ह्याच्यामध्ये एक मी लक्ष घालतो, कारण मी कदाचित ह्यावेळेसच्या GST काउन्सिलिंगला जाणार नाही, पण मी कुणाला तरी पाठवील माझा प्रतिनिधी म्हणून, आणि तिथं मी आमच्या केंद्रीय मंत्र्यांना पण माझे पत्र त्या ठिकाणी देईल की हे जर हळदीप्रमाणे बेदाणा
तसं बघितलं तर बेदाणा आपण द्राक्ष काढतो आणि ते सुकवतो आणि नंतर त्याचा त्या ठिकाणी बेदाणा होतो. किंवा मगाशी जे सांगितलेलं आहे विशेषतः आमच्या कैलासरावनी की कांदा चाळीच्या धर्तीवर बेदाणा चाळी करता देखील एका शेतकऱ्याला त्यांनी 10 लाख रुपयापर्यंत अनुदान द्यावं. मला लगेच सांग. नाही नाही अजून आता पुन्हा इथं दिलंय की नवीन अजून अनुदान द्यावं ह्याच्यात. ठीक आहे जे दिलेलं आहे ते नाही एक सॉरी ते दिलेलं आहे 1 रुपयामध्ये पीक विमा योजना तुम्ही बाकीच्या पिकांच्या करता जी चालू केलेले बाकीचे पैसे सरकार भरतं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. राज्य सरकारने स्वतःची जबाबदारी उचललीच आहे पण शेतकऱ्यांच्या हिश्श्याची पण जबाबदारी राज्य सरकारने उचललेली. तसं मागं कैलासराव तुम्ही सांगितलेलं होतं की आम्ही बाबा 1 रुपयाने आम्ही 1000 रुपये देऊ, तर त्या ह्या कंपन्यांच्या बरोबर मला जरा त्यांच्याशी बोलावं लागेल, पीक विमा उतरवणाऱ्या कंपन्या, आणि किती त्याच्यातला हप्ता येईल. कारण मागं काही काही फळांच्या बद्दल इन्शुरन्स उतरायचा त्याच्या 50% 60% रक्कम त्यांनी मागितले काही फळांच्या बाबतीत. मी तर त्यांना म्हणलं अरे शहाणे तुला 60% देईपर्यंत आमचं आम्ही बघू ना, तुला कशाला पैसे द्यायला पाहिजे. असं कुठे असतं काय जर इन्शुरन्स आम्हाला 1 लाख रुपयाचा उतरायचा तर तुम्ही 60,000 रुपये त्या फळांचे भरा, असं तर कुठं व्यवहारामध्ये होऊच शकत नाही. तर ते वेगळ्या फळाच्या करता होतं, पण मी द्राक्षाच्या संदर्भामध्ये काय मार्ग काढता येतो हे पण त्या मीटिंगमध्ये पण हे घ्या हा विषय 30 तारखेच्या अमेरिकेच्या बाजारपेठेच्या संदर्भामध्ये पण तुम्ही सांगितलं ही खुली करावी. ती खुली करण्याच्या करता केंद्राने काय केलं पाहिजे तो पत्रव्यवहार केंद्राला करायला लावतो, राज्याने काय केलं पाहिजे तो राज्याचा पत्रव्यवहार केंद्राकडे करतो. अशा पद्धतीनं त्याच्यातनं मार्ग काढू. त्याच्याचबरोबर रेल्वेचं जाळं, किसान रेलचं जाळे निर्माण कर, पाठपुरावा करू. आता पूर्वीचेच रेल्वेमंत्री आहेत ते आपण आमची राज्याची ही मागणी आहे. मागं केळीच्या बद्दल आपण काही वॅगन उपलब्ध करून घेतल्या ही गोष्ट मला ज्ञात आहे. एक अवेळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी शासनाने प्लास्टिक आच्छादनाचं द्राक्ष उत्पादनाला दिलेली 100 हेक्टरपर्यंतची अनुदानाची प्रायोगिक मान्यता 500 हेक्टर हा पण आपण विषय घेऊ. आणि जर काय मला फक्त फायनान्शियली कितपत बर्डन पडतं ह्या गोष्टी बघून त्या मला कराव्या लागतील, पण जितकं करता येणं शक्य आहे. मी समोरासमोरच एकदा तुम्ही तिथं दोन मांडाल, मी समोर लगेच विचारीन आणि त्याच्यातनं मार्ग काढीन. साधारण मला माझ्या अर्थसंकल्पामध्ये एक शेतकऱ्यांच्या करता मी किती जबाबदारी उचलू शकतो ते मला थोडं बहुत ह्याच्यातली जाण आहे. त्यामुळं आपण व्यवहारी मार्ग काढण्याचा प्रयत्न ह्याच्यातनं निश्चितपणे करूया अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. कोल्ड स्टोरेजवरील अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं, राक्षस इतर फळं उत्पादन नाशवंत आहेत त्यामुळे त्यांच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची मोठी साखळी निर्माण करण्याविषयी शासन स्तरावर विचार करणं, केंद्र सरकारच्या हातातील प्रश्न हे काही केंद्रीय गृहमंत्री आणि वाणिज्य मंत्री यांच्याशी चर्चा करून सोडवणं, केंद्र सरकार रेल्वे राष्ट्रीय महामार्ग विमान जलवाहतूक या क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक करत असून त्या माध्यमातून तो वेगळा विषय. पण ह्या पद्धतीनं मला शिवाजीराव तुम्हाला पण सांगायचं आहे, कैलासराव तुम्हालाही सांगायचं आहे आणि द्राक्षबागायतदार संघाच्या सगळ्याच माझ्या सभासदांना पण सांगायचं की या प्रकारे पुढं जाऊया. कैलासराव तुम्ही पण आता तुमच्यावर येतं जबाबदारी वाढणार आहे, परंतु तुम्ही पण तुम्ही असाल, सुनील असाल, शिवाजीराव कुणी पण त्याचा मधून अधून पाठपुराव करत चाल. कारण आम्ही इतकं कामात असतो. आता मी इथनं निघालो एका बँकेचं उद्घाटन करायचं, तिथून निघालो प्रशासकीय बिल्डिंगचं उद्घाटन करायचं, तिथून आणखीन काही, सतत आम्ही पण कामामध्ये असतो आणि आमचे पण बाकीचे राजकीय पण दौरे चाललेले आहेत आणि शिवाय राज्य सरकारशी संबंधित पण दौरे त्या ठिकाणी चाललेले आहेत.
पण माझ्याबरोबर तू आता येऊ नको, माझ्यावर वेद पाठक आणि चौबे येईल, तू इथं थांब, यांच्याशी शिवाजीराव कैलासराव सुनील यांच्याशी सगळ्यांशी बोल, ते विषय सगळे घ्या, आत्ताच्या आत्ता ह्याला पाठवा अविनाशला पण आणि गजाननला पण, आणि त्यांना सांगा की 30 तारखेला दादा आहेत, तर 30 तारखेला एक तर सकाळी लवकर, प्राईम मिनिस्टर किती वाजता येतात मला अजून मिनिट टू मिनिट कार्यक्रम आला नाही, काल त्यांचा कार्यक्रम होता तो 11 ते 2 वाजेपर्यंत होता, तसा ह्यावेळेस मुंबईतच आहे, वाढवण बंदर त्याचं ते भूमिपूजनाच्या करता येत आहेत, आपल्या पुढच्या दृष्टीनं वाढवण बंदर पोर्ट, वाढवण पोर्ट हे पण फार महत्त्वाचं आहे, 1.5 लाख कोटी रुपये त्याच्याकरता राज्य सरकारने आपल्याला मंजूर केलेले आहेत पहिल्याच कॅबिनेटला, आणि तिथं आमचा प्रयत्न आहे माझा मुख्यमंत्र्यांचा की तिथंच एक कार्गोचं तिथंच एक विमानतळ करायचं, तिथं जागा आहे पालघर म्हणून एक आदिवासी जिल्हा आहे, परंतु तिथून ते एअरपोर्ट केलं तर एक तर 2 पोर्टच देशातलं महत्त्वाचं काम बजावणार आहेत, एक JNPT आणि दुसरं वाढवण, कारण वाढवणला बंदराच्या करता समुद्राची खोली जवळ जास्त लागते, सगळ्यात चांगली साईट म्हणतात देशामध्ये ती वाढवण आहे, काही आमच्या बांधवांचा तिथं विरोध आहे ज्यांचा मासेमारीचा वगैरे व्यवसाय आहे, पण त्यांना आम्ही असा मोबदला देऊ की त्यांचंही समाधान होईल किंवा त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्यांना पुन्हा त्यांचं उपजीविकेचं साधन निर्माण करण्याच्या करता काही पर्यायी व्यवस्था पण त्या पैशातनं त्यांना होईल, पण काही प्रमाणात विरोध आहे, समजा 10-15% विरोध असला तरी 90-95% लोकांचा त्याच्यातनं फायदा होणार आहे, आणि ह्या पद्धतीनं आपण लॉंग टर्मचा विचार करून त्याही गोष्टीमध्ये लक्ष घालू की जेणेकरून तिथनं पण कार्गोमधनं काही आणि पोर्टमधनं पण काही मालाची आयात निर्यात करायला ते सोपं होणार आहे, अशा पद्धतीनं पुढं जाण्याचा प्रयत्न आहे. आज मला समाधान आहे की या निमित्तानं मला द्राक्षबागायतदार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता आलं, नेहमीसारखं अतिशय प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं, नेहमीच आपण एकमेकाशी आपलेपणाने वागतो आणि कुणी सत्तेत असतं कधी नसतं त्याचा विचार करायचा नसतो, आपली आपण कामं करत राहायचं असतं, त्या पद्धतीनं मी माझ्यापर्यंत जेव्हा जेव्हा कैलासराव तुम्ही असाल, शिवाजीराव असतील किंवा इतर कुणी तुमच्यापैकी पण उद्याच्या कुणी त्या पदावर बसणार आहात, पण जिथं कुठं आमच्यासारख्यांची मदत लागेल होईल तिथं आम्ही केव्हाही त्या प्रकारे मदत करायला तयार आहोत, याबद्दल देखील काळजी अजिबात तुम्ही मनामध्ये आणू नका. आणि दुसरी मगाशी मी विचारत होतो कैलासरावांना किंवा ह्यांचा सत्कार करायचा तर काय करायचं, ते म्हणले नाही नाही आपल्याला ह्या सगळ्या प्रायोजक सत्कार करायचा आहे, त्यांना एक बुके द्यायचा आहे आणि एक त्यांना स्मृतिचिन्ह द्यायचं आहे आणि एक बेदाण्याचं पाकिट द्यायचं आहे, पण बेदाण्याचं पाकिट काही दिलं नाही, ते का दिलं नाही मला काही कळलं नाही, मी सारखं बघायचो बेदाण्याचं पाकिट त्यांना कधी द्यायचं कधी द्यायचं, जे कैलासराव ठरवाल ते दिलं पाहिजे, त्याच्यात असा चेंगटपणा करून चालत नाही, मला मागताना भसाकवर मागता येतं त्यांना द्यायला काय झालं होतं, ते चांगले लोक आहेत, चांगल्या कंपन्या आहेत, आपल्याकरता काम करतायत, संशोधन करतायत, त्यांनाही त्याच्यातनं समाधान मिळतं, ठीक आहे गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना भेटता आलं, आपलेही विचार ऐकता आले आणि मलाही 2 गोष्टी सांगता आल्या, त्याबद्दल संपूर्ण तुमचं संचालक बोर्डाचं सर्व सभासदांचं मी तुम्हाला धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.